पीकेपीएस वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात संचालक मंडळ विफळ ठरले, समित सासने यांचा आरोप. पडलीहाळ येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात संचालक मंडळ पूर्णपणे विफळ ठरलेला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा ही वर्षातून एकदाच घेतली जाते. सहकार संघ कायदा 27 प्रमाणे कोणत्याही सहकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकदाच घ्यावी लागते, पण सध्या सत्तेत असलेल्या संचालक मंडळांच्या बेजबाबदारपणामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, असे माध्यमांशी बोलताना समित सासने यांनी सांगितले. पुढे बोलताना समित सासने म्हणाले, कैलासवासी बाबासाहेब सदाशिव सासने यांच्या मार्गदर्शनाखाली पीकेपीएसचा कारभार होत असताना 50 लाख रुपये पत होती. यानंतर सन 2016-17 या आर्थिक वर्षी डीसीसी बँकेला जाऊन रमेश कत्ती यांच्या सहकार्यातून 80 लाख रुपयांची पत मंजूर केलेली होती. ही पत वितरण होण्या अगोदर पीकेपीएसची पंचवार्षिक निवडणूक आली. यामध्ये सत्तेचा गैरवापर करून आमचे सर्व अर्ज अवैध ठरवून विरोधक एक हाती सत्तेत आले. सत्तेचा गैरवापर आम्ही कधीही केलेला नाही. याउलट शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना वाढीव पत मंजूर करण्यासाठी खासदार अण्णासाहेब जिल्हे व रमेश कत्ती यांच्याकडे पत मंजूर करण्यास आम्ही कधीही तयार आहोत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे आम्ही राजकारण केलेले नाही. कोणत्याही सभासदांना कर्ज देण्यास आम्ही कधीही विरोध केलेला नाही. आमच्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही कधीही सत्तेचा गैरवापर केलेला नाही. याउलट संचालकांच्या बेजबाबदारपणामुळे ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ते विफल ठरले आहेत, असे माध्यमांशी बोलताना समित सासने यांनी सांगितले. सदस्य सासने यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत जे आमचे पीकेपीएस जे आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या ह्याच्यामध्ये होती, सत्तेत होती, त्या ज्यावेळेला 2015 त्यांचं निधन झाल्यानंतर त्यावेळी देखील आमच्या हातामध्ये सत्ता होती आणि त्याच वेळेला 50 लाख रुपये होत होती. ते आम्ही 2017 म्हणजे 16-17 या फायनान्शियल इयरला डीसीसी बँकेचे चेअरमन रमेश कत्ती यांच्याकडे जाऊन 80 लाख रुपयाची पत त्यावेळेला मंजूर केलेली होती. त्याच्यानंतर जी पंचवार्षिक पीकेपीएसची इलेक्शन लागली 2017-18 त्यावेळेची परिस्थिती बघितला तर 17-18 इलेक्शनमध्ये जे काँग्रेस सरकार होतं त्या काँग्रेस सरकारचा गैरवापर करून जे आमचे 1919 टोटल अर्ज बाद करण्यात आला आणि 19 अर्ज बाद करण्यात आला. तेव्हा 1 ते 19 अर्ज बाद करण्यात आला आणि आमच्या विरोधकांना एक हाती सत्ता बिनविरोध करून दिला. आज देखील संचालक मंडळमध्ये SC कॅन्डिडेटचं ज्यावेळेला आम्ही अर्ज भरलो होतो का सर्टिफिकेट असेल असून देखील आमचं ते रिजेक्ट करण्यात आलं. त्यानंतर ST आज देखील ST पोस्ट ही PKPSC रिक्त आहे, OBC पोस्ट ही रिक्त आहे. या पद्धतीनं 2-3 सीटा आज सुद्धा वेकंट आहेत, रिक्तच आहेत, बॉडी सुद्धा पूर्ण नाही आहे. हा, एक उमेदवार कास्ट सर्टिफिकेट असताना देखील रिटर्निंग ऑफिसरना 1919 अर्ज बाद करून तुम्हाला काय असेल ते कोर्टात हे करा म्हणून सांगितलं. 11 व 14 हे विषय क्रमांक मागच्या एजेमध्ये आम्ही बहुसंख्येनं नामंजूर केलं. ते नामंजूर केलेलं सेक्रेटरीने स्वतः त्यांच्या हाता हस्ताक्षर मध्ये लिखित आमच्याकडे आहे. प्रोसिडिंग ARCO हे प्रोसिडिंग आहे आणि जेवढं 224 काय मेंबर आहे त्यांच्या हजर संख्याचं इथं हे सुद्धा आहे आमच्याकडे. पूर्ण 224 मेंबरांचा सही सकट ह्याच्यावर ARCS शिक्का सेक्रेटरीचं रिसिव्ह आहे. जर 2000 पहिल्या एजेमला मेंबर झाला असता तर दुसऱ्या एजेमला मेंबर हजर राहायला पाहिजे होतं. त्यावेळेला सेक्रेटरीनं जुन्या ह्याच्याप्रमाणेच एजेम घेतलेली होती, त्यावेळेला मेंबर झालेली नव्हता. त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला आमचं ARCS मध्ये कोड दाखल झालं त्यावेळेच्या माननीय सहकार संघाने आम्हाला यार आपली PKPSC कुठलाही निकाल अंतिम निकाल लागूपर्यंत कोणतेही नवीन मेंबरशिप करू नये म्हणून आम्हाला आदेश जारी केला होता. सभासदांनी हे करून घ्यायचं नाही तर पटवाला आमची काहीही तक्रार नाही आहे त्याला. मी स्वतः अण्णासाहेब आमचे नेते अण्णासाहेबांना जोडले यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आज DCC बँकेचे संचालक आहेत, माननीय रमेश अण्णाकत्ती BJP आमच्या पक्षाचे लीडर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः प्रयत्न करून नवीन पद मंजूर करून आणूया.
आणि राजकारण नाहीतर काय करायचं झालं तर स्वतः मी 2015 पासून आमचे वडील मयत झाल्यानंतर मला पद मिळालेली नाहीये. अजून मी सोसायटीचा सभासद आहे तरी सुद्धा मला पद मिळेल माझ्यासारखे 36 लोकांच्या वर अजून देखील 3 वर्ष झालं पद मिळालेले नाही. कर्जमाफीतून आम्ही स्वतः वंचित आहे. लियाकत भैया सुद्धा तिने 2017 मध्ये तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतर त्यावेळेला सरकार संघाचे बँक इन्स्पेक्टर असतोय त्या बँक इन्स्पेक्टरनं मंजूर असलेली पद रिलीज केलेली नाही. आणि ती पद हिनी सुद्धा यांच्या सत्ता आल्यानंतर अजून देखील रिलीज केलेली नाही. नवीन लोकांना पद करायचं, नवीन सभासदांना पद मिळायचं आमच्यात काही नाही. आम्ही त्याला एक पाऊल पुढे जाऊन आम्हीच प्रयत्न करतो. त्यामुळे हे वार्षिक सर्वसाधारण सभा हे फक्त नवीन मेंबर करून घेऊन हे करायचं, हे दिशाभूल करायचं, नाहीतर इलेक्शन साठी नवीन मेंबर किलो हे दाखवायचं ह्या उद्देशानं करत होत. ते पूर्ण संचालक मंडळ बेकायदेशीर प्रमाणे वाटचाल करत असल्यामुळे विफळ ठरलेलं आहे. यावेळी नानासाहेब शेगळे, राजेंद्र पाटील, संजय सासने, युवराज पाटील, किरण जाधव, मलगुंडा मुरलीधर, महादेव पाटील, नवनाथ भोसले, दशरथ शेगळे, अशोक मोहिते, रामचंद्र शेगळे आदी उपस्थित होते.